नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। भारतात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे। WHOचं म्हणणं आहे की जगभरात एका दिवसात समोर येणाऱ्या नव्या कोरोना बाधितांच्या आकड्यांपैकी 40% रुग्ण भारतातील आहेत। तसेच भारतातील मृतांच्या आकड्यातही एका दिवसात जगभरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या एकूण आकड्यांपैकी 26% आहे। परंतु संसदेच्या अधिवेशनादरम्यान सरकारच्या वतीने दावा करण्यात आला आहे की भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे। केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत कोरोनाच्या प्रादुर्भावाची आकडेवारी सादर केली। त्यावेळी ते म्हणाले की 11 सप्टेंबरपर्यंत भारतात कोरोनाचे 45,62,000 रुग्ण होते आणि 76,271 लोकांचा मृत्यू झाला होता। तोपर्यंत देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.67% एवढा होता, तर जगभरातील मृत्यूदर 3.2% एवढा होता। तोपर्यंत देशात 35,42,000 लोक कोरोनामुक्त झाले होते। मराठा आरक्षण पूर्ववत द्यावे या मागणीसाठी राज्यभर अनेक संघटना, अनेक राजकीय पक्ष आणि व्यक्ती हा लढा देत आहेत। मात्र या मागणीमध्ये एक वाक्यता बघायला मिळत नाही। म्हणून मराठा आरक्षणाच्या या लढ्याचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी करावे असे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे। विशेष म्हणजे या संदर्भामध्ये शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे उदयनराजे भोसले यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवणार आहेत। लवकरच या संदर्भात मराठा आरक्षणाच्या लढ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक घ्यावी आणि नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावे अशी मागणी आता विनायक मेटे यांनी केली आहे। मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकार गेले 5-6 दिवसांपासून पोकळ आश्वासनं देत आहे असून कोणताही निर्णय घेत नाही। राज्यभरातील मराठा संघटना समन्वयकांना एकत्र व्यासपीठावर घेऊन आरक्षण आंदोलनात छत्रपती उदयनराजे यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केले आहे। पेटीएमची सहयोगी कंपनी पेटीएम फर्स्ट गेमने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ब्रँड अँबॅसेडर बनवले आहे। पेटीएमने मंगळवारी जारी केलेल्या आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की सचिन तेंडुलकर हे अब्जावधी क्रिकेटप्रेमींमधील एक लोकप्रिय नाव आहे। देशामध्ये रोमांचक फॅन्टसी खेळांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका निभावू शकतात। केवळ फॅन्टसी क्रिकेटच नाही तर कबड्डी, फुटबॉल आणि बास्केटबॉल यांच्यासारख्या खेळांमध्येही PFGला लोकप्रियता बनवण्यासाठी मदत करू शकतात। परंतु या निर्णयाला देशातील छोट्या व्यावसायिकांनी विरोध करत सचिन तेंडुलकरने आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली आहे। देशातील छोट्या व्यापाऱ्यांची संस्था कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने या संदर्भात सचिन तेंडुलकरला पत्र लिहून आपला विरोध दर्शवला आहे। CIT चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सचिनला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की तुमच्या या निर्णयामुळे देशात आक्रोश आहे, कारण ज्या कंपनीने तुम्हाला ब्रँड अँबॅसेडर बनवले आहे त्यामध्ये चीनची कंपनी अलिबाबाची गुंतवणूक आहे। पेटीएम फर्स्ट गेम्स पेटीएम आणि अलिबाबाची कंपनी AGTech यांचा जॉईंट व्हेंचर आहे। सुशांत सिंह राजपूतला ड्रग्सच्या रूपात विष दिलं आणि हे कारस्थान रचणाऱ्याचा चेहरा सगळ्यांसमोर आलाच पाहिजे असं वक्तव्य अभिनेते आणि भाजपचे खासदार रवी किशन यांनी केले। ज्याप्रमाणे मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले त्याप्रमाणे बॉलिवूडमध्येही स्वच्छ अभियान सुरू करायचं आहे असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। बॉलिवूड आणि ड्रग्स कनेक्शनवरून राज्यसभेत खासदार जया बच्चन आणि रवी किशन यांच्यात रंगलेला कलगीतुरा सगळ्या देशाने पाहिला। जया बच्चन या माझ्यासाठी आईसारख्या आहेत, पण त्यांनी जे वक्तव्य केले ते बरोबर वाटलं नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोरखपूरचे खासदार अभिनेते रवी किशन यांनी लोकसभेत सोमवारी ड्रग्स संदर्भात भाष्य केले होते। बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं वाढतं प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली होती। यानंतर समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत बॉलिवूडला बदनाम केलं जात असल्याचा आरोप केला। त्यांनी कुणाचंही नाव न घेता काही लोकांनी मनोरंजन क्षेत्राला बदनाम केलं असल्याचं म्हटलं होतं। यावर अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी जया बच्चन यांची पाठराखण केली आहे। हेमा मालिनी यांनी म्हटले आहे की फक्त बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ड्रग्ज वापरावरच का चर्चा होत आहे,
त्या म्हणाल्या की अजूनही अनेक इंडस्ट्रीज आहेत जिथे ड्रग्सचा उपयोग होतो, जगभरात याचा उपयोग होतो. त्यांनी म्हटले आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये असंही होत असेलही, मात्र याचा अर्थ असा नाही की संपूर्ण इंडस्ट्री खराब आहे. ज्या पद्धतीने लोक बॉलिवूडवर आरोप करत आहेत ते चुकीचं असल्याचं त्या म्हणाल्या. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका तरुणाने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार करत स्वतःवर देखील गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या गोळीबारात सदर तरुणी बचावली असून तरुणाची प्रकृती मात्र चिंताजनक आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवराव गावात एकतर्फी प्रेमातून विक्रम रमेश मुसमाडे या 30 वर्षीय तरुणाने गावातीलच 25 वर्षीय तरुणीच्या बंगल्यात मागील दरवाजातून आत प्रवेश केला. स्वयंपाकगृहात सदर तरुणी काम करत असताना विक्रम याने माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का अशी विचारणा केली, मात्र तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला. यावेळी तरुणीची लहान बहीण तेथे आली असता विक्रमने तिलाही मारहाण करत कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून त्या तरुणीवर रोखला. त्यावेळी तरुणीच्या आजीने विक्रम यास जोराचा धक्का दिल्याने कट्ट्यातून सुटलेली गोळी तरुणीच्या डोक्याला चाटून गेल्याने सुदैवाने ती तरुणी वाचली. अभिनेत्री उर्मिला मार्तोडकर यांनी कंगना रनौतने बॉलिवूडवर केलेल्या आरोपांबाबत सडेतोड उत्तर दिले आहे. कंगनाचे बॉलिवूडमध्ये ज्या काही लोकांशी वाईट संबंध आहेत ते 4-10 लोक म्हणजे बॉलिवूड नाही. बॉलिवूड खूप मोठी सतत मेहनत करणारी इंडस्ट्री आहे, मात्र काही लोकांमुळे संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करणे अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. ज्या इंडस्ट्रीजने तुम्हाला घडवलं त्याबद्दल असं बोलणं चुकीचं आहे असं उर्मिला मार्तोडकर यांनी एका कार्यक्रमात त्या बोलत असताना सांगितले. जस्टिस फॉर सुशांतपासून जस्टिस फॉर कंगनापर्यंत कसे आलो याचा विचार सर्वसामान्यांनी करायला हवा. एक अभिनेता तडकाफडकी या जगातून निघून जातो, मात्र त्याच्या मृत्यूचं आज भांडवल केलं जात आहे. यामुळे सुशांतच्या कुटुंबियांना खरंच न्याय मिळतोय का? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीच्या मागे 3-3 केंद्रीय तपास यंत्रणा लावून तासनतास तिची चौकशी केली गेली, यातून काहीतरी निघायला हवं होतं की नाही असा सवाल उर्मिला यांनी उपस्थित केला आहे. खासदार उदयनराजे भोसले कोणत्याही पक्षात असोत ते कायमच आपल्या भूमिकांवर ठाम असतात. राष्ट्रवादीत असतानाही त्यांनी अनेकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. उदयनराजांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून आजपर्यंत त्यांनी पक्षविरोधी वक्तव्य केले नव्हते, मात्र आता त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आवाज उठवताना थेट मोदी सरकारच्या निर्णयालाच विरोध केला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्याती बंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटले आहे. याबाबतचं पत्रक त्यांनी काढलं आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा असल्याचा पत्रकात त्यांनी स्पष्ट उल्लेख करत पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. कांदा निर्यात बंदीच्या निर्णय चुकीचा असल्याचं सांगताना याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे ही नुकतीच लग्नाच्या बंधनात अडकली आहे. आज पूनम आपल्या नवऱ्यासोबत विमानतळावर दिसली. यावेळी पूनमच्या भांगात सिंदूर आणि हातात चुडा, गळ्यात मंगळसूत्र तिनं परिधान केलं होतं. तिचा हा नवीन लुक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा एक धक्काच बसणार आहे. देशात आणि राज्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या लढाईत नगरपालिकेचा कामगार करोना योद्धा म्हणून पुढे येत आहे, मात्र या कामगारांना देखील करोनाची बाधा होत आहे. या कामगारांना करोनावरील उपचाराचा खर्च झेपत नाही, त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेने आता करोनाबाधित झालेल्या कर्मचाऱ्यांना करोनावरील उपचारासाठी विनापरतावा 1 लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्ष साधना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पंढरपूर नगरपालिकेचे 4 कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. नगरपालिकेच्या या निर्णयामुळे नक्कीच नगरपालिकेच्या कामगारांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. असा निर्णय घेणारी पंढरपूर नगरपालिका ही राज्यातील पहिलीच नगरपालिका असल्याचा दावा केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज विभागीय आयुक्त सौरभ राव आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनांचे काय झाले याचाही त्यांनी आढावा घेतला. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख,
सीईओ अमन मित्तल या अधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली. महात्मा फुले योजनेमधून नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला पाहिजे असं मत आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. देवेंद्रजींच्या प्रवासानंतर काय काय प्रगती आहे असा आढावा घेण्यासाठी प्रामुख्याने माझी कलेक्टरांची भेट झाली. योगायोगाने विभागीय आयुक्त पण आले होते. त्यामुळे दोघांना दोन वेगळी निवेदनं मी दिली आहेत. प्रामुख्याने कलेक्टरांकडे आढावा घेताना 600 बेड आम्ही नव्याने क्रिएट करणार आहोत आणि बाकीच्या ठिकाणचा जम्बोचा अनुभव पाहता आम्ही डिसेंट्रलाइज विकेंद्रित एका हॉस्पिटलला 20 एका हॉस्पिटलला 40 असे करणार आहोत अशी प्रॅक्टिकल कल्पना त्यांनी मांडली होती. त्याला 60 कोटी लागणार होते त्याचं काय झालं तर त्यांचं म्हणणं आहे की तत्वता मान्यता आली आणि आम्हाला कामाला सुरुवात करायला परवानगी मिळाली आहे आणि आम्ही त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे. त्यांचा दावा एक 10-12 दिवसामध्ये हे 600 बेड हे नव्याने क्रिएट करू शकतील. त्यावर आपण सगळ्यांनी आग्रह धरला पाहिजे कारण आता ऑक्सिजन बेड आणि ICU याची आवश्यकता फार आहे. राज्यामध्ये करोना संक्रमणाचे प्रमाण वाढत असल्यामुळे रुग्णांना होत असलेल्या त्रासामुळे राज्य सरकारने आता 6 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या टॅली ICU रुग्ण तपासणी ही आता संपूर्ण राज्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर करोना रुग्णालयात उपचार करण्याकरता कमी असल्यामुळे टॅली ICU माध्यमातून तपासणी करून रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे जेणेकरून डॉक्टरांची कमतरता असताना सुद्धा या नवीन तंत्रज्ञानामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. असतात ते पूर्ण रिपोर्ट सकाळ दुपार संध्याकाळ तयार करून पाठवतात आणि त्याच्यावर योग्य पद्धतीनं जे काही ॲडवाईस किंवा उपचार करायला पाहिजे ते उपचार तज्ज्ञांकडून केला जातो आणि त्यांनीसुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं आज लोकांना आधार मिळण्याचं काम किंवा जे काही पेशंटचे दुरुस्त होण्याचं काम होतं आहे. त्यामुळे टेली ICU पण आम्ही वाढवतो आहोत. आम्ही HRCT रेटसुद्धा जाणीवपूर्वक मी सांगू इच्छितो की आज 10,000, 8,000, 9,000 अशा पद्धतीनं HRCT म्हणजे छातीच्या जो काही हाय रिझोल्युशन आपण CT स्कॅन काढतो आणि ज्याच्यावरूनसुद्धा आपल्याला लक्षात येतं की साधारणपणे त्यांना कोविड आहे का नाही किंवा निमोनियाचे पॅचेस आहेत का नाही त्यावरून मोठ्या पद्धतीनं अनुमान लावता येतं. तर त्याचेसुद्धा रेट्स आज कंट्रोल करण्याच्या संदर्भाने कमिटी बसवली आहे. या अभिनेत्री कंगना राणावतमुळे सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही. मीडियाने देखील तिला महत्त्व देण्याची गरज नाही. ग्रामपंचायत निवडणूकमध्ये जरी कंगनाला उभे केले तरी ती निवडून येणार नाही. तिचे डिपॉझिट देखील जप्त होईल असा टोला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी लगावला. तर एखाद्या अभिनेत्रीला हाताशी धरून भाजप राजकारण करीत आहे हे घाणेरडे राजकारण करणे चुकीचे आहे. कंगना राणावतला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. काही अभिनेत्री गिरीजन सरकार अस्थिर होण्याचं काही कारण नाही. शिवसेनेचा वाक तिथे बसलेला आहे त्याच्यानं अशा अभिनेत्रीनं त्याला काही फार महत्त्व मला वाटते मीडियाने दिल्याची गरज नाही आहे. कवडी किंमत नाही. उद्या एखाद्या ग्रामपंचायतमध्ये उभी केली तर मला वाटतं डिपॉझिट वाचणार नाही. ज्याचं व्यक्तिमत्व नाही कधी सामाजिक काम केलं नाही उपक्रम केले नाही. भाजपनं आता अशा पद्धतीनं अभिनेत्र्या पकडून हिरोईना पकडून जर अशा घाणेरडं राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. नाशिकमध्ये राहणारा शाहरुख हा आपल्या घरामध्ये आपापसात झालेल्या वादातून घर सोडून तो मुंबईमध्ये आला. शाहरुख मुंबईमध्ये काम करत असताना अचानक त्याचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्याच्या पायाला मोठी दुखापत होऊन पायाच्या हाडाला इजा झाली आहे. शाहरुख उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये पोहोचला असताना एका क्षुल्लक कारणावरून त्याला हॉस्पिटलमधून बाहेर काढण्यात आले. 2-3 महिन्याचा आपायचे बाहेर पडाय. अरे पूरा पेट सड़ जाएगा आपका. मतलब आपका आगे पीछे कोई नहीं है इसलिए वो लोग बोलते हैं कि ये ट्रीटमेंट नहीं करेंगे. आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? मेरा नाम शाहरुख. शाहरुख आप कहाँ रहते? मैं नासिक रहता हूँ. हाँ कैसे जा नहीं पा रहा हूँ.
आप नासिक में रहते हो, आपको जाने के लिए वो रहे नहीं है, ठीक है, मुंबई में क्यों आए आप? चालू था ना ये मुश्किल था, ये सब मेरे भाई ने भगा दिया था मुझे। अच्छा, आपका भाई ने भगा दिया है, तो आप बॉम्बे में क्या मार के भगा दिए? शाहरुख है आपका नाम, आपको पता है कि नाम भी नहीं अपना तो वैसा कुछ अरे पूरा पेट सड़ जाएगा आपका। जाना था नासिक, हाँ नासिक जाना था, लेकिन मेरी माँ मुझे परभणी ते माजी आमदार सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी भवनामध्ये सीताराम घनदाट मामा यांनी पक्षप्रवेश केला। सीताराम घनदाट हे अपक्ष आमदार होते। सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे परभणी पक्षाचे बळ वाढले अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। घनदाट मामा चांगले नेते आहेत, ते गेले काही महिने संपर्कात होते, त्यांनी विधानसभा निवडणुकीत तिकीट मागितले होते पण आम्ही देऊ शकलो नाही अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे। कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात आजपासून माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे। कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात देखील आजपासून या मोहिमेअंतर्गत आरोग्य तपासणीला सुरुवात झाली आहे। यासाठी 1400 पथकं तयार करण्यात आली आहेत। शहराच्या मंगळवारपेठ शुक्रवारपेठ भागात आज आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन तपासणी केली। पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनिंग यासह अन्य तपासण्या करण्यात आल्या। यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाबत जनजागृती देखील केली आहे। घर टू घर गेल्यानंतर काय केलं जाते, कशा पद्धतीने तपासणी केली? सर त्याच्यामध्ये टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर साठी असतं, ते आम्ही बॉडी टेम्परेचर चेक करतो इथे, आणि हे आहे पल्स ऑक्सिमीटर, त्याच्यामध्ये तुम्हाला ओ टू लेवल त्यांचा पेशंटचा आणि पल्स रेट त्याच्यामध्ये दिसतं, ते आम्ही चेक करून त्यांची नोंद घेतो बहीमध्ये। ते 50 वर्षावरील व्यक्ती असू दे किंवा त्याच्या खाली हा व्यक्ती असू दे, त्यांचा आम्ही चेक करतो। जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी रस्त्यावरील व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना मनाई केल्यामुळे मिरज शहरातील अनेक मुख्य रस्त्यांनी आज मोकळा श्वास घेतला। परंतु यामध्ये किरकोळ भाजी विक्री करणाऱ्या शेतकरी महिला आणि अन्य विक्रेत्यांचे मात्र प्रचंड हाल झाले। या सर्व विक्रेत्यांनी शहरातील गल्लीबोळात आपल्या पथाऱ्या पसरल्या आहेत, त्यामुळे भाजी विक्रेते आणि प्रशासनातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे। जनता कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी रस्त्यावरील विक्रेत्यांना रस्त्यावर बसून व्यवसाय करण्यास आजपासून मनाई केली। याबाबतचा आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत दिला होता। त्यानंतर प्रशासनाने पोलिसांना रस्त्यावरील विक्रेत्यांना हटवण्यास सांगितले। पोलिसांनी सोमवारी सकाळी रस्त्यावरील विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मनाई केली। महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानेही कारवाईचा इशारा देऊन शहरातील सर्व रस्त्यावरील विक्रेत्यांना अक्षरशः हुसकावून लावले आहे। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फेरीवाला आत्मनिर्भर योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील 1100 फेरीवाल्यांनी कर्ज मागण्याचे ऑनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत। 355 प्रकरणे मंजूर झाली आहेत, तर 104 जणांना प्रत्यक्ष 10,000 कर्ज मिळाले आहे। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली NULM विभागाकडून याचे काम गतीने सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्त्यावर बसून उपजीविका करणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्यांना व्यवसायासाठी PM स्वनिधी योजनेअंतर्गत 10,000 कर्ज योजना जाहीर केली आहे। यामध्ये 60% व्याज अनुदान सरकार बँकेला देणार आहे, तर त्यावरील व्याज हे फेरीवाल्यांनी भरायचे आहे। जो कर्जधारक फेरीवाले
कायम हप्ता भरतील त्यांनाच व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे। एका वर्षामध्ये या कर्जाची परतफेड करायची आहे। आज अखेर मनपा क्षेत्रातून 1100 फेरीवाल्यांनी आपले ऑनलाइन अर्ज दाखल केले असून त्यापैकी 355 प्रस्ताव बँकांनी मंजूर करण्यात आले आहेत। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांकरिता प्रधानमंत्री स्वनिधी आत्मनिर्भर योजना हे फेरीवाल्यांसाठी अर्थसहाय्य 10,000 रुपयेपर्यंत देण्यात येणार आहे। त्याकरिता माननीय आयुक्त नितीन कापडे साहेब तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना आपण बँकेमार्फत 10,000 रुपये कर्ज देण्यात येणार आहे। त्याकरिता ही कर्जचा लाभ घेण्याकरिता जवळच्या आपल्या माहिती सेवा केंद्र असो इंटरनेट कॅफे असो तिथं प्रत्यक्ष लाभार्थ्यांनी जाऊन ऑनलाईन कार्यपद्धतीप्रमाणे अर्ज करायचा आहे। त्याकरिता त्यांचे आधार कार्ड, मतदान कार्ड, एखादा पुरावा फेरीवाल्यांचा किंवा सर्वे झालेला असतील तर त्याचा कोड नंबर असतो एक घेऊन आपण सदर संबंधित माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करायचा। त्यानंतर बँकेमार्फत आपल्याला ते कर्ज उपलब्ध होणार आहे। तसेच